हेलो चिल्ड्रन, वेलकम टू राजेश्वरी चौहान क्लासेस। बच्चों, आज हम लोग स्टार्ट करेंगे मराठी इयत्ता सातवीं सुलभ भारती। इस बुक से मैं आप लोगों को फर्स्ट जो पोएम है वो स्टार्ट करूंगी। फर्स्ट पोएम है प्रार्थना। बच्चों, मैंने सेवन स्टैंडर्ड के दूसरे जो सब्जेक्ट्स है उसके वीडियोस भी अपलोड किए हैं, तो आप लोग प्लेलिस्ट में जाके स्टैंडर्ड वाइज सब्जेक्ट्स देख सकते हो। आपको वहाँ पर मेरे मैथ्स है, साइंस और अदर सब्जेक्ट्स भी है, हिस्ट्री और सब के मैंने वीडियोस अपलोड किए हैं, तो आप लोग वो ज़रूर देख लो। तब हम स्टार्ट करेंगे कविता भाग एक से, प्रार्थना। कौन सी कविता है? प्रार्थना। ऐका वाचा म्हणा, तो ही कविता अपन ऐकायची आहे, वाचायची आहे आणि ती म्हणायची सुद्धा आहे। तर काय दिलं आहे याच्यामध्ये? नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा। तर या ज्ञान मंदिर म्हणजे शाळा, याला माझा नमस्कार। नमस्कार म्हणजे हात जोडून आपण नमस्कार करतो, वंदन करतो, त्याला काय म्हणतात? नमस्कार। आणि आमची शाळा ही कशी आहे? सत्य शिव व सुंदर या मूल्यांचे भंडार आहे, तर अशा या शाळेला आमचा नमस्कार। शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा। म्हणजे तू आम्हाला शब्द रूपी शक्ती दे, भावनेने ओथंबलेली अशी भक्ती दे, भरपूर अशी भक्ती दे, आणि आम्हा लहान बालकांना चिमण्या पाखरांना ध्येयामने म्हणजे आमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्हाला असे तू पंख दे ज्यामुळे आम्ही खूप प्रगती करू, खूप पुढे जाऊ। असे आम्हाला तू पंख दे, कसे चिमण पाखरा जसा असतो त्या प्रकारे तू आम्हाला पंख दे। म्हणजे पंख घेऊन, म्हणजे असं नाही आहे की पंख दिले आणि आपण उडणार। हे पंख म्हणजे काय आहे? हे एक प्रकारचं आपल्याला रूपक दिलं आहे की आपण प्रगतीमध्ये खूप पुढे जाऊ। ज्या प्रकारे पक्षी पंखामुळे आकाशात उंच भरारी घेतात, त्याप्रमाणे मी सुद्धा प्रगतीमध्ये खूप पुढे जाईन, खूप आपली चांगली प्रगती करेन। विद्या धन दे अम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा। तर तू आम्हाला विद्या रूपी दौलत दे, धन दे, त्यानंतर आम्हाला फक्त हा छंद राहू दे की आम्हाला खूप ज्ञान प्राप्त करायचं आहे, तोच आम्हाला एकच ध्यास राहू दे। ध्यास म्हणजे आम्हाला ओढ राहू दे, आम्हाला खूप छान शाळेमध्ये जाऊन खूप शिक्षण घ्यायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, हे एक छंद आमच्या मनात राहू दे। नाव नेई पैल तिरी दया सागरा, पैल तिरी म्हणजे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे जाणे, म्हणजे आम्ही जीवनरूपी जी होडी आहे ती आमची खूप पुढे घेऊन जाऊ, अशी ती मुलं म्हणत आहेत। हो आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा। म्हणजे आम्ही काय हो म्हणत आहेत मुलं? तर आम्ही सगळे नीतिमंत होऊ आणि त्याचप्रकारे कलागुणी बुद्धिमंत सुद्धा होऊ, आणि आमच्या ज्ञानाचा जो कळस आहे, कीर्तीचा कळस, तो आम्ही कसा नेऊ? उंच अंबरापर्यंत नेऊ। अंबर म्हणजे गगन, आकाश। म्हणजे अंबर कळस काय आहे? आपण एखाद्या मंदिराचा कळस बघतो, वरचा भाग, त्याला कळस म्हणतात। तर तो जसा उंच मोठा असतो, त्याच्यापेक्षाही उंच असा आमचा कीर्तीचा कळस जाऊ दे, अशी ही मुलं म्हणत आहेत। अशा प्रकारे ही कविता कोणी लिहिली आहे? ही कविता लिहिली आहे जगदीश खेबुडकर। त्यानंतर या कवींचा जन्म कधी झाला आहे? 1932 आणि 2011 त्यांची मृत्यू झालेली आहे। त्यानंतर त्यांची माहिती दिली आहे, ती आपण वाचूया। प्रसिद्ध मराठी साहित्यकार, गीतकार, मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे। म्हणजे फिल्ममध्ये, पिक्चर्समध्ये जी गाणी असतात अशा गाण्यांची सुद्धा त्यांनी रायटिंग केलेलं आहे। विविध कथा व नाटके प्रसिद्ध, यांचे विविध कथा, स्टोरीज आणि नाटक हे प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत प्रार्थनेतून शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे। म्हणजे शाळेबद्दल आपले प्रेम, शाळेबद्दलची ओढ, त्यानंतर आपली कृतज्ञता, म्हणजे शाळेबद्दलचे आपले जे प्रेम आहे ते आपण त्याचं परतफेड करण्याची जी भावना आहे
व्यक्ती या कवितेतून व्यक्त केलेली आहे। अशा प्रकारे ही कविता छान अशी दिली आहे प्रार्थना, तर तुम्ही ही नक्कीच लर्न करून घ्या, जे तुम्हाला व्यवस्थित ती परीक्षेमध्ये सुद्धा लिहिता येईल। त्यानंतर मुलांना मी तुम्हाला शेवटी थोडे शब्दार्थ देणार आहे, तेही तुम्ही नक्की पहा।